लोकसभा निवडणुकीचे पडघम आता जोरजोरात वाजायला लागलेत त्यातच काँग्रेस आणि भाजपाला समर्थ पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी समोर येताना दिसते लातुरातल्या सभेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लातूर लोकसभेसाठी राम गारकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे दस्तूर खुद्द राम गारकर जे लातूरचे आणि एकूणच नांदेड लोहा अशा अनेक ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये उपशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी काम केलं आहे त्या राम गायकर सरांशी आपण थेट संवाद साधूया सर वंचित बहुजन आघाडीनं आपल्याला ला लातूर लोकसभेची उमेदवारी दिली आहे काय ठळक मुद्दे घेऊन आपण लातूरकरांसमोर जाणार आहात आणि आपल्या विजयाचे काय निकष असणार आहे मी सर्वप्रथम आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर आणि ओशी साहेबांचे आभार मानतो की त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघात मला उमेदवारी दिलेली आहे खरं तर असं काँग्रेसची पंधरा वर्षाची दहा वर्षाची सत्ता उलतवून टाकून ज्या बी जे पीला या ठिकाणी आणि विशेषतः इथल्या निवडून दिलं जनतेनं त्यांनी फार मोठी आणि प्रचंड अशी घोर निराशा जनतेची केलेली आहे त्यामध्ये प्राधान्याने त्यांनी जे आश्वासन दिलेली होती त्यामध्ये लातूरचा पाणी प्रश्न सोडवणे आणि रेल्वेचा प्रश्न सोडवणे रेल्वे प्रश्न सोडवण्यामध्ये या खासदारांनी कुठलीही कामं केलेली नाहीत उलट लातूरला थांबणारी लातूर लातूरून जाणारी लातूरकरांच्या सेवेसाठी असलेली रेल्वे त्यां त्यांनी बिदरला पाठवली बिदरचे खासदार या ठिकाणी त्यांच्यापेक्षा वरचट ठरले आणि त्यामुळं लातूरकरांची एवढी गैरसोय झाली की त्यांना वेटिंगसाठी आठ आठ दिवस थांबावं लागतं उलट त्यांनी हे असं करायला पाहिजे होतं की लातूरपासून मुंबईला जाणाऱ्या आणखी काही गाड्या वाढवायला पाहिजे होत्या दिल्लीला गाड्या वाढवायला पाहिजे होत्या अमृतसरला गाडी वाढवायला पाहिजे परंतु हे न करता त्यांनी उलट इथली असलेली गर सोयीची गाडी त्यांनी बिदरला दिली त्याचप्रमाणे लातूर हे फार मोठं असं शहर झालेलं आहे महानगरपालिका आहे लोकसंख्या वाढलेली आहे आणि वाढलेल्या लोकसंख्येच्या मानानं पाण्याची व्यवस्था जिथं असणं आवश्यक आहे ती अजिबात झालेली नाही त्यांना करता आलेली नाही याही वर्षी फार मोठा दुष्काळ पडलेला आहे लोकांना आठ दिवसाला लातूर शहरमध्ये पाणी मिळायला लागलेलं आहे आणि हे खासदार फक्त उघड डोळ्यांनी बघत आहेत यामध्ये कुठलीच भूमिका त्यांनी वटवलेली नाही विशेषतः उजनीचं पाणी त्याने आणतो असं या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं होतं या आश्वासनाची पूर्तता त्यांच्याकडनं कुठल्याही पद्धतीनं झालेली नाही किंवा त्याची सुरुवातसुद्धा त्यांनी केलेली नाही त्यामुळं लातूरचा प्रश्न पाण्याचा हा गंभीर रूप धारण करतो आहे लोक पाण्यासाठी इकडून तिकडे तरसताना फिरता फिरताना दिसत आहेत आपण काय करणार सर यामध्ये मी माझी भूमिका आहे की उजनीचं पाणी शंभर टक्के लातूरला आणण्यासाठी मी माझा प्रयत्न राहील आणि आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर यामध्ये प्रयत्न करतील शिवाय लातूरचा जो प्रश्न आहे इथून जाणारी लोक मुंबई पुणे दिल्ली कलकत्ता अशा ठिकाणी जातात तर यांच्या जाण्याची सोय होण्यासाठी रेल्वे म्हणून या सर्व रेल्वे लातूरहून सुटणाऱ्या आम्ही तयार करू मागून घेऊ त्याचप्रमाणे लातूरचा व्यापारी वर्ग हा खूप श्रीमंत वर्ग आहे मोठ्या मोठ्या या ठिकाणी व्यापाऱ्यांचे वेगवेगळ्या एक बाजारपेठ म्हणून लातूरकडे पाहिलं जातं आणि लोकांचं मुंबईला जाणं जास्त असतं आता एखाद्या वेळेशी विमान इथं या ठिकाणी येत नाही विमानतळ आहे परंतु विमानाची ये जा या ठिकाणी होऊ शकलेली नाही याची सोय होऊ शकलेली नाही तर विमान सेवा सुरू करण्याचा प्रयत्न माझा पक्ष निश्चितपणे करेल युवक आणि महिलांबद्दल काय आहे आणि एकूणच निश्चितच वंचित आघाडी ही त्याला पर्याय ठरू शकते कारण यापूर्वी काँग्रेसने दहा वर्ष राज्य केलं परंतु काँग्रेसकडून या संदर्भातल्या युवकासाठीच मोठा उद्योग सुरू होऊ शकलेला नाही भाजप सरकारने या ठिकाणी काहीतरी बोगीचा कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला परंतु अद्याप तो, तो सुरू झालेला नाही युवकांना कुठलंही काम मिळालेलं नाही युवक बेरोजगार फिरतो आहे उलट भाजपचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष असं म्हणतात की पकोडे तळावेत म्हणजे जे नोकरी मागायला जातात त्यांना उलट या ठिकाणी पकोडे तळण्याचं एक खास सांगितलं जातं म्हणजे त्यांची निराशा केली जाते त्यांचा अपमान केला जातो एखादा युवक आज ग्रॅज्युएट असेल इंजिनियर असेल तर त्या मुलांनी या ठिकाणी पकोडे तळण्याचं काम करावं असं इनडायरेक्टली ते सांगतायत आणि अशा पद्धतीनं लोकांची ते घोर निराशा करत आहेत यापुढं बाळासाहेबांची एक प्रचंड अशी महासभा या ठिकाणी झाली यापुढेही माननीय खासदार ओळशी साहेबांच्या आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या तीन चार सभा या लातूरमध्ये माझ्या प्रचारासाठी होतील सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी राम गारकर सांगत आहेत की काँग्रेस आणि भाजपाला वंचित बहुजन आघाडीचाच पर्याय ठरू शकतो आणि विद्यमान खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांनी पाणी प्रश्न आणि रेल्वे प्रश्नावर लातूरकरांची घोर निराशा केली आहे त्यामुळे लोक त्यांना स्वीकारणार नाहीत तर माझाच विजय निश्चित आहे आणि काँग्रेस भाजपाला वंचित बहुजन आघाडीचाच समर्थपणे पर्याय आहे असं राम गारकर या ठिकाणी सांगत आहेत कॅमेरा पर्सन विजय कवाळेसा इस्माईल शेख प्रथम पोस्ट न्यूज लातूर